सर्वांचे मी इथे पर्यावरण संवर्धन समितीतर्फे आभार मानतो की आपण मोठ्या संख्येने आम्ही जे पर्यावरण संवर्धन समितीतर्फे उपोषणाला बसलेले आहोत त्याला समर्थन देण्यासाठी आलेले आहेत। थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून 25 फेब्रुवारी 2019 रोजी मागील हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार आदेशानुसार कारवाई झाली नाही, म्हणजे फ्रान्सिस डिसोजा आणि वनशक्ती दयानंद स्टॅलिन सरांच्या संस्थेच्या माध्यमातून हायकोर्टाने एक आदेश दिलेले की भुईगाव येथील सर्व पाणथळ जागेवरती कारवाई करायची। त्यावेळी वसईचे उपविभागीय अधिकारी यांनी हायकोर्टाला ॲफिडेविट दिलं की आम्ही संपूर्ण ते डिमॉलिश करून रिपोर्ट करतो, पण ते कारवाई होत नाही म्हणून 25 फेब्रुवारी 2019 रोजी मी मॅकेन्झी आणि मॅक्सवेल आम्ही तिघं बेमुदत उपोषणासाठी बसलेलो। त्यावेळी आमच्या उपोषणाची दखल घेऊन प्रांत अधिकारी आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून 2 मार्च रोजी आम्ही कारवाई करतो असं आम्हाला लेखी पत्र दिलं आणि आम्हाला उपोषण सोडवण्यासाठी विनंती केली। पण आता कारवाई करणार म्हटलं म्हणून आम्ही त्यांच्या आश्वासनाला बळी पडलो प्रशासनाच्या आणि आम्ही उपोषण सोडलं, पण 2 मार्चला काही कारवाई झाली नाही। मग त्यांनी लगेच आम्ही पाठपुरावा केल्यानंतर 5 मार्च रोजी कारवाई करायचं म्हणून त्यांनी पत्र दिलं। 5 मार्चला पण कारवाई झाली नाही, त्यानंतर 9 मार्च रोजी कारवाई करू म्हणून पत्र काढलं, 9 मार्चला पण कारवाई झाली नाही, त्यानंतर 22 मार्च, त्यानंतर 26 मार्च, त्यानंतर निवडणूक आली म्हणून हे सगळे बिझी झाले। त्यानंतर आम्ही निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा फॉलोअप केला। फॉलोअप म्हणजे कसा तुम्हाला सांगतो की पालघरला जायचं, 4 वेळा फेरी मारली तर एकदा कलेक्टर भेटायचे, 4 वेळा फेरी मारली तर एकदा SP भेटायचे। कलेक्टर आणि SP कशाला, तर कारवाईसाठी तुम्ही थोडंसं तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगा, SP कशाला तर बंदोबस्त द्या, प्रत्येक वेळी आश्वासन द्यायचे। अगदी तुम्हाला सांगतो 26 मार्च हे तर SP दिलेलं की 26 मार्च को हम लोग एक काम करते बंदोबस्त देते हे, मग त्याप्रमाणे इथे येऊन सांगायचं महानगरपालिकेत, नालासोपाराला जायचं, विरारला जायचं, प्रांतांकडे यायचं, म्हणजे जवळपास हे 7 ते 8 ऑफिस हे आम्ही फिरायचो आणि त्यानंतर नोटीस निघायची। आणि नोटीस निघाल्यानंतर आम्ही साहजिक बोलायचो की नोटीस निघालेली आहे, कारवाई होणार, आम्ही वाट पाहायचो, पण त्या दिवशी कारवाईच व्हायची नाही। असं 2 मार्च, 5 मार्च, 9 मार्च, 22 मार्च आणि 26 मार्च झालं। लोकसभेचं इलेक्शन संपलं, मग आम्ही पुन्हा आमचे फेऱ्या चालू केल्या तर SP बोलले की हम लोग 7 जून को बंदोबस्त देंगे। मग पुन्हा येऊन प्रांतांकडे बसलो, महानगरपालिकेत गेलो, 7 जूनची तारीख ठरवली, 7 जूनला पुन्हा बंदोबस्त मिळाला नाही। मग त्यांनी 11 जूनची तारीख ठरवली, 11 जूनला पण बंदोबस्त मिळावा म्हणून मी पुन्हा SP गेलो पालघरला की 11 जूनला, तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की वसई विरार सिटी म्युन्सिपाल्टी के पास, महानगरपालिके पास हमारा 2 करोड 69 लाख रुपये पेंडिंग आहे, आज तक के हम लोग जो बंदोबस्त दिया वो उनको पहिला भरने को बोलो, बाद में हम लोग कारवाई करेंगे। म्हणजे तोही विषय माझ्याकडे आलेला, म्हणजे मी मॅकेन्झी, आमच्या अभिजित असायचे, दर्शन असायचे, आम्ही आमचा पूर्ण दिवसच आम्ही पालघरला जायचो। मग पुन्हा कलेक्टरांकडे फेऱ्या मारल्या 11 जून नंतर, मग कलेक्टर मला बोलले एक काम करतो, मी आयुक्तांना बोलून थोडेफार पैसे द्यायला लावतो आणि आपण कारवाई करू। त्यानिमित्ताने 4 जुलै रोजी कलेक्टरांनी ते तहसीलदार कचेरीत सर्वांची मीटिंगही लावली,
चार जुलाई नंतर असं झालं की कलेक्टरांचीच बदली झाली, म्हणजे पुन्हा विषय होता तिकडे पुन्हा आला, नवीन कलेक्टर आले आणि इलेक्शन लागलं। इलेक्शन लागल्यानंतर आम्ही स्वतः कलेक्टरांकडे गेलो, आयुक्तांकडे गेलो, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, SP सर्वांशी परत बोललो पर्सनली। SP पण बोलले की अभी हमारा सब कुछ काम खत्म हो गया, अभी हम लोग बंदोबस्त देंगे। आम्ही कारवाईची वाट पाहतोय वाट पाहतोय, मग शेवटी आम्ही निर्णय घेतला की नाही, मागचं उपोषण आहे ते आता आमरण उपोषण म्हणून चालू करायचं आणि थांबायचं नाही। म्हणून 13 नोव्हेंबर रोजी उपोषणाची आम्ही नोटीस दिली। आम्हाला अशी अपेक्षा होती की सर्वांशी चांगलं बोलणं झालं, तर कलेक्टरांशी बोलणं झालंय, SP पर्सनली बोलणं झालंय, म्हणजे असं नाही आहे की कोणा वाया वाया, सर्वांशी बोलणं झालंय। म्हणून 20-25 दिवसाचा वेळ देऊया आणि आम्ही 13 नोव्हेंबर रोजी सर्वांना पत्र दिलं की आम्ही 2 डिसेंबरपासून उपोषणाला बसणार, तेही आमरण। सांगायला खेद वाटतोय की तेव्हापासून आतापर्यंत आम्ही कारवाई करतो असं एकाही अधिकाऱ्याच्या तोंडून शब्द आलेले नाही आहेत। त्यानंतर 22 तारखेला प्रांतांनी एक पत्र पाठवून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, MSEBच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना बोलवायचा विषय केला। त्यावेळी प्रांत साहेब स्वतः होती, तहसीलदार साहेब नेहमीप्रमाणे कुठेतरी बाहेर गेलेले। महानगरपालिकेतून एक नवीन एक आयुक्त आहेत, नाव पण सांगतो, गिल्सन म्हणून आहेत, एक नवीन आयुक्त आल्यात महानगरपालिकेत, त्यांना पाठवलं। म्हणजे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना अधिकृतपणे नोटीस असताना पण ते दोघंही आले नाहीत, दोघेही आले नाहीत। आणि त्यांनी गिल्सन नावाच्या व्यक्तीला पाठवलं आणि ई प्रभाग समितीचे एक प्रभारी सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना लेटर कसं बनवायचं तेही येत नाही, मी स्पष्ट इथे सांगतोय, जबाबदारीने सांगतोय, आणि त्यांना तिथे बसवलं। आणि प्रांतांसमोर फक्त एकच विषय चालू झाला की तुम्ही आमचे पैसे द्या, मग आम्ही तुम्हाला बंदोबस्त देतो। आणि प्रांतांचं पण कोणी ऐकायला तयार नव्हतं। आम्ही त्यांना सांगितलं की बंदोबस्ताची गरज काय, सरकारी जागा आहेत, मंडळ अधिकाऱ्याचा रिपोर्ट आहे, मंडळ अधिकाऱ्याच्या रिपोर्टमध्ये आणि सरकारी जागा असल्यामुळे स्पष्टपणे ह्या भूमाफियांनी ह्या जागा हडप केलेल्या आहेत, हा एक विषय झाला। दुसरा विषय की कांदळवन तिकडे, म्हणजे तिवरांची झाडं होती, ती तिवरांची झाडं कापली तिथे, ती वेटलँड म्हणून आहे, म्हणजे पाणथळ जागा आहे, म्हणजे तोही प्रकार घडलेला आहे। मग एवढं सगळं असताना पोलिसांची गरज काय, आम्ही तर लिस्ट पण दिले नावासकट, या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करा, ह्यांना अरेस्ट करा, पोलीस बंदोबस्ताची गरज नाही लागणार, हे स्पष्ट सांगितलं। तरीही त्यांच्याकडून आणि त्याचप्रमाणे तिथे अनधिकृत असं ह्या सगळ्या कारभाराला MSEBने लाईट कनेक्शन पण दिलेली आहे, तेही आम्ही दिलं, MSEBचे अधिकारी पण तिकडे होते, पण ह्या सगळ्या विषयांनी अजूनपर्यंत कारवाई झाली नाही। उपोषणाचा 3रा दिवस आहे, आत्ताच एक शिवसेनेचे जिल्ह्याचे संघटक आलेले कोऑर्डिनेटर, त्यांनी स्टेजवरून कलेक्टरांना फोन केला, आयुक्तांना फोन केला, विभागीय आयुक्त, तर कलेक्टर बोलले की मी 4 वाजता येतो, असं कलेक्टर स्वतः बोललेले आहे त्यांना, केदार काळे म्हणून पालघरहून खास उपोषण स्थळी आलेले, अजूनपर्यंत कलेक्टर पोहोचलेले नाही आहे। आम्ही आपल्या माहितीसाठी सांगतो की कलेक्टरांनी जेव्हा सांगितलं म्हणून आम्ही सर्वांना मेसेज पोहोचवलेले आहोत, कलेक्टर येणार म्हणून माहितीही मिळालेली आहे की येणार आहेत, म्हणजे आमच्या माहितीनुसार आम्ही पण माहिती काढली की त्यांना बोलले आणि कलेक्टर स्वतः बोललेत, म्हणजे कारण हे काम संपूर्णपणे प्रशासनाचं आहे, म्हणजे हे कुठे आम्ही काय वैयक्तिक कुठली मागणी करत नाही आहोत, ज्या गोष्टीसाठी डिमॉलिशनसाठी हायकोर्टाचा स्पष्ट आदेश आहे त्या आदेशानंतरच ह्यांनी कारवाई करायला पाहिजे प्रशासनाने, ते प्रशासन चालढकल करते, त्यामुळे मी तर स्पष्ट आरोप करतोय की हे जे भूमाफिया आहेत त्यांच्या आणि प्रशासनाची कुठेतरी हात मिळवणी आहे।